मित्रांनो आपण बघू शकता हे झाड वरून कसं खराब झालेलं आहे आणि त्याला खूप जा जास्त प्रमाणात जी फळं लागलेली आहे यामुळे काय होतं जास्त प्रमाणात जर फळं लागली झाडाला तर जा झाड हे खराब होऊन जातं आणि हे खराब होण्याचं कारण म्हणजे हे बघा हे बघू शकता आपण हे खोडाची साल निघलेली आहे ही साल निघणे ही साल निघण्याचं कारण म्हणजे काय याला आ, हे पाणी आपण जर नळी जर अशी हिरं ठेवली हिर जर ठेवली आणि पाणी चालू झालं तर ही वल आहे ना अशी जास्त वल जर हे खोडाला जर टच झाली तर मग काय होतं याला बुरशी लागते आणि बुरशी लागल्यानंतर आहे ना झाडे खो झाडाच खोडे असं खराब होऊन जातं या यामुळे वर वरसुद्धा झाडं असं खराब खराब होतं तर यासाठी उपाय काय म्हणजे आपण आहे ना झाडाच्या खोडापासून झाडाच्या खोडा खोडापासून नळी दोन ते ती तीन फुट अंतरावर नळी अशी ठेवायची कारण ज जेणेकरून जर आपण पाणी चालू केलं आणि मग वल जास्त जर मोटर चाल चालली तर मग वल इकडं इकडं बी मुळे असतात झाडाच्या इकडं वल इकडं वल जाईना तिकडं झाडाच्या खोडाला वल लागणार नाही त्यामुळे हे असं होणार नाही खराब होणार नाही तर मित्रांनो ही माहिती आवडल्यास कमेंटमध्ये मा नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद